नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत युरोप आणि भारत। यामध्ये आपण औद्योगिक क्रांती म्हणजे काय, औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली, औद्योगिक क्रांतीचा त्या ठिकाणी विस्तार कसा झाला आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो, 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक असे बदल घडू लागले परंतु कसे क्रांतिकारक, म्हणजेच त्या ठिकाणी अचानक स्थित्यंतर घडून आलं। पूर्वीच्या कामामध्ये आणि औद्योगिक क्रांती ज्यावेळेस घडली त्यामध्ये खूप फरक पडला। तर बालमित्रांनो, त्या ठिकाणी बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागलं। म्हणजे अगोदर हात मागावर उत्पादन केलं जात होतं, त्याऐवजी आता बाष्पशक्तीचे यंत्र उत्पादनासाठी वापरले जाऊ लागले। छोट्या घरगुती उद्योगधंद्यांची जागा मोठ्या कारखान्यांनी घेतली। छोटे जे उद्योगधंदे होते, छोटे धंदे बंद झाले आणि त्या ठिकाणी मोठे उद्योग सुरू झाले, यंत्राचा वापर सुरू झाला। त्यामुळे हात मागाऐवजी यंत्र मागाचा वापर सुरू झाला। आगगाडी आणि आगबोटी यासारख्या वाहतुकीच्या नव्या साधनांचा वापर सुरू झाला, त्यामुळे दळणवळण वेगात सुरू झालं। अशा प्रकारे बालमित्रांनो, सर्वत्र यंत्रयुग अवतरले आणि यंत्रयुग अवतरले म्हणजेच सर्वत्र यंत्राचा वापर सुरू झाला आणि म्हणूनच यालाच औद्योगिक क्रांती असे म्हणतात। म्हणजे हाताने करण्याचं काम बंद झालं आणि यंत्राने ते काम होऊ लागलं, यंत्राने उत्पादन भरमसाठ होऊ लागलं। म्हणून या सर्व बदलांनाच त्या ठिकाणी औद्योगिक क्रांती असे म्हणतात। मग या औद्योगिक क्रांतीची कोठे सुरुवात झाली, तुम्हाला प्रश्न पडला असेल। ही जी औद्योगिक क्रांती आहे, हिची सुरुवात इंग्लंड या देशामध्ये झाली आणि नंतर तिचा प्रसार पाश्चात्य जगामध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी या औद्योगिक क्रांतीचा प्रसार झाला। यामध्ये या काळात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे इंग्लंड या देशाची प्रगती इतकी झाली, एवढी प्रगती झाली, एवढं उत्पादन त्या देशामध्ये तयार होऊ लागलं की त्या काळात इंग्लंडला जगाचा कारखाना असे ओळखले जाऊ लागले। जगाचा कारखाना म्हणून इंग्लंडकडे लोक पाहू लागले। अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंड या देशामध्ये झाल्यामुळे इंग्लंडने सर्वात अगोदर त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी वाढलं आणि इंग्लंडवर जग अवलंबून तयार झालं। म्हणून जगाचा कारखाना म्हणून इंग्लंडला त्या ठिकाणी ओळखले जाऊ लागले। अशा प्रकारे बालमित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे औद्योगिक क्रांती म्हणजे काय। औद्योगिक क्रांतीची सुरुवात इंग्लंड या देशात झाली आणि त्यामुळे इंग्लंडला जगाचा कारखाना म्हणून ओळखले जाऊ लागले।